नाशिकच्या गंगापूर रोडवरील रामेश्वर नगरमध्ये 4 दिवसांपासून धुडगूस घालणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाने ताब्यात घेतले. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला होता. 4 दिवसांपूर्वी गंगापूर रोड जवळील रामेश्वर नगर येथे एका बिबट्याने काही नागरिकांना दर्शन दिलं होतं. या भागात एका श्वानाची बिबट्याने शिकार देखील केली होती, त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी करून गोदावरी नदीलगत असलेल्या बेंडकुळे नगर येथे पिंजराही लावला होता. या पिंजऱ्यामध्ये सकाळच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येऊ लागला. वन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता साधारण 6 वर्षाचा नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये देखील आता समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय. वन विभागाने केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे, नाशिक.